सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? एकदम मजे. काय म्हणतेस, बताओ आपकी क्या फरमाइश है? मी काय सांगते, काय सांगते रे ताई? आपण ना लॉकडाऊन मध्ये माझ्या बर्थडेला केक बनवलेला, तसं सेम आज केक बनव. ए सेम टू सेम कसा काय होणार? थोडस असं असं, पण जरा थोडं लवकर पाहिजे, म्हणजे पटकन झाला पाहिजे असं. फरमाइश तर बघा, केक पण हवाय, लवकर पण बनवून हवाय, म्हणजे वेळ अजिबात द्यायचा नाही. पण तू काही काळजी करू नकोस, आपल्याकडे गिकचा स्मार्ट एअर फ्रायर ओव्हन आहे, त्याच्यामुळे मी पटापट तुला बनवू शकते तुझ्यासाठी. चल मी तुला दाखवते. तसं तर मागच्या वेळेस तुम्ही प्रतीकच्या सोबत जो मी व्हिडिओ बनवला होता, पिझ्झा बनवला होता, तो तुम्ही पाहिला होतात. त्याच्यामध्ये मी पिझ्झा बनवला होता आणि पिझ्झा फटाफट रेडी होत होता. सो आता मी केक बनवते. खूप काय बनवलं, फिश पण बनवली, काय भारी झालेली ना, मस्त फिश फ्राय बनवली होती, टेस्टी झाली होती. त्याच्यानंतर आम्ही फ्रेंच फ्राईज बनवले होते. फ्रेंच फ्राईज तर ओवीला एवढे आवडले, म्हणजे मम्मा काय मस्त आहे ग, परत बरं. त्याच्यानंतर एकदा कुकीज बनवले होते, म्हणजे ते होममेड स्टाईल, म्हणजे गव्हाच्या पिठाचे कुकीज बनवले होते आणि रव्याचे. तर आता तुझ्यासाठी बनवूया केक, इन्स्टंट केक, इन्स्टंट पटापट. चला, हा आहे गिकचा स्मार्ट एअर फ्रायर ओव्हन. तुमचं काम एकदम सोपं करतो आणि यामध्ये खूप असे जास्त फंक्शन नाहीत की आपलं कन्फ्यूज व्हायला होईल. अगदी सोपे आणि खूप कमी फंक्शन दिले, त्याच्यामुळे तुमचं काम अगदी इझी होऊन जातं. याच्यामध्ये चारच बटन दिले आहेत, बघा, टायमर, टेम्परेचर, फंक्शन अँड टोस्ट डार्कनेस. टोस्ट डार्कनेस मध्ये आहे लाईट, डार्क, फंक्शन मध्ये वार्म ग्रिल, ग्रिल टोस्ट आणि हे आहे बेक. टेम्परेचर दिले आहे आणि टायमर, बस हे चारच बटन दिलेले आहे. माझ्या रेसिपी जास्त मला इझी का झाल्या माहिती का, काय काय बनवणं, कारण यासोबत दिलेलं आहे हे रेसिपी बुक. हा माझ्या रेसिपी बुक दिलेलं आहे. सो त्या रेसिपी बुक मधूनच मी फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे, कुकीज कसे बनवायचा, केक कसा बनवायचा, तर त्या सगळ्या रेसिपीज मी ह्याच्यामधूनच शोधून काढलेल्या आहेत. गरम भांड हाताला चटका लागू नये म्हणून हे ग्लोव्ह दिले आहेत आणि त्यासोबत हे दिलं आहे याच्यामध्ये आपण फिश वगैरे बनवायची असेल ना, किंवा मग अख्खी कोंबडी बनवायची असेल, त्यासाठी ह्याचा आपण वापर करू शकतो. हा बघा, हा पण एक ट्रे दिलेला आहे कुकीजसाठी आणि हा हे पण दिलं आहे ग्रिल करण्यासाठी. यामध्ये आपण काय काय ग्रिल करू शकतो ठेवून याच्यावरती. हे बघा, असं करून मध्ये काटा खायचं आणि मग असं करून काढायचं, हे ग्रिल करू शकतो. इथे मध्ये हा एक अजून ट्रे दिलेला आहे, याच्यामध्ये आम्ही बनवला होता पिझ्झा. हे आहे ऑन ऑफचं बटन, ऑन केला, लाईट पेटली, हा लावला, झालं ना, एकदम इझी, काहीच नाही. ऑन ऑफ ऑफ. गिकच्या स्मार्ट एरो कुकचा प्लस पॉईंट म्हणजे आपल्याला लेस ऑइल पदार्थ मिळतात, त्याच्यामध्ये ऑइल जास्त वापरण्याची गरज नाही लागत आणि ऑफकोर्स गॅसची पण गरज नाही लागत. हे बघा, मी ते काय काय साहित्य घेतलेलं ते दाखवते. हा मी केक बनवणार आहे आता इन्स्टंटवाला. तर माझ्या घरामध्ये जे जे बिस्किट अवेलेबल होते ते बिस्किट घेतलेत कल्याणी. हे बघा, पार्ले जे घेतलेलं आहे माझं फेवरेट, विटामारी घेतलेलं आहे, ओवीचं आवडतं आणि ओरिओ घेतलेलं आहे प्रतीकचं आवडतं. तर हे आता मी ग्राइंडिंग करून घेते. मी घेतलेली आहे कॉफी, हे 10 रुपयाचं कॉफीचं पावडर येतं ना, आमच्या घरात पण कॉफी पीत नाही, पण थोडंसं असा मस्त छान कॉफीचा फ्लेवर यायला पाहिजे, त्यामुळे मी कॉफी घेतलेली आहे. थोडीशी साखर घेतलेली आहे आणि दूध घेतलेलं आहे. आता हे मी पहिलं ग्राइंडिंग करून घेते. हां थांबा, मिश्रण यामध्ये मी टाकते. आता यामध्ये मी साखर ऍड करते. आपली नॉर्मल साखर, ती फक्त बारीक केली मिक्सरमध्ये. हो आता सगळं एकत्र करते. आता थोडस ही जी कॉफी पावडर आहे ती मी यामध्ये टाकते, ऍड करते. त्यामध्ये मी दूध ऍड करते. दूध एकदाच नाही ऍड करायचं, थोडं थोडं करत मिक्स करत जायचंय. सो दूध ना जास्त पण होता कामा नये ना, त्यामुळे थोडं थोडं टाकायचंय.
म्हणजे आपल्याला अंदाज मिळतो कन्सिस्टन्सीचा. आमच्याकडे बटर कोणीच खात नाही ना, त्याच्यामुळे हे मी फक्त असं ऑइल लावते वरच्यावरती थोडंसं थोडंसं असं. त्यामध्ये मी काही ओमीची फेवरेट मिल्की बार त्याचे कट्स टाकते. सोबतच मी आता यामध्ये टाकणार आहे इनो. प्लेन इनो घेतलेला आहे. आता हे बॅटर मी या भांड्यामध्ये टाकते. आता अगदी प्रॉपर असं इक्वल करून घेते. माझ्याकडे ना याचे मोल्ड होते, आपण हे बनवतो ना डोनट, तर त्याच्यामध्ये मी थोडासा केक भरते आणि तो पण ठेवते. ओवीला आवडतात ना डोनट. मोठीची इच्छा पूर्ण झाली मग छोटीची पण झाली पाहिजे ना. आता यामध्ये मी हे टाकते ओरिओ बिस्किट. असं 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 आणि असं. आता मी हा ओव्हन ओपन करते. ट्रे ठेवते हा असा. आई कुठे गेला वाकडा कुठे. हा असा स्ट्रेट हा ट्रे ठेवलेला आहे. त्यानंतर हे जे छोटे छोटे आहेत ते असे कॉर्नरला ठेवते. त्यानंतर हा ट्रे ठेवते मध्ये छोटा ट्रे ठेवते असा बाजूला. आता मी करते टेम्परेचर सेट. पहिला ह्याचा टायमर मी सेट करते 50 मिनिट 50 170 आणि ह्याचा मोड करते बेक मोड. आता मी येईन 50 मिनिटानंतर. अरे देवा. आणि आई हा एकदम इझी आहे हा. त्याच्यावर फक्त बघा चारच फंक्शन दिले आहे, जास्त काही फंक्शन नाहीये. एअर फ्रायर, ओव्हन आहे, टोस्टर आहे आणि एअर फ्रायर पण आहे. तिन्ही गोष्टी एकत्र आहेत. जर तुमची मोठी फॅमिली असेल तर मग हा तर बेस्ट आहे, कारण की हा 23 लिटरचा आहे बरं का. यामध्ये 360 एअर हिटिंग आहे. एक नंबर आहे ह्याचा बेस्ट पार्ट म्हणजे मोठ्या फॅमिलीसाठी हा बेस्ट. आणि हा तुम्ही गिफ्ट देखील करू शकता. येस बेटा. आणि ना याच्याने तू तो मोठा केक बन. येस मोठा केक सो माझ्या मते गिगचा एरो कुक हा बेस्ट ऑप्शन आहे गिफ्ट करण्यासाठी लग्नामध्ये. तुम्ही देखील तुमच्या फ्रेंड्सला फॅमिलीला असं छान असं गिफ्ट करा. तर केकचं आता थोडस मी डेकोरेशन करते आणि कल्याणसाठी घेऊन जाते. ठीक आहे चला. आता पटकन मी याला सजवते कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. लाव लावत जा वेगवेगळा कलर लावत जा. सेम कलर नाही असेल पाहिजे. हां पटकन. आमचा केक रेडी आहे. ढंग टकारे टक्क टकारे ढंग टकारे टक्क टकारे ढंग टकारे टक्क टकार. हे घ्या तुमच्यासाठी केक. पहिले माझं बुक कलेक्शन बघ. वाव वाव ना. अरे वाव वी व्हेरी गुड. मस्त बनवलंय. मस्त बनवलं. आय बसा. डिझाईन मी बनवली. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप आवडला.
मग सगळ्यांना सांग, तुम्ही पण मागवा की एरो कुकचा स्मार्ट एअर फ्रायर ओव्हन. मी डिटेल सगळी जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. वा मस्त मस्त झाला ना. हे घे, चल आता खाऊया. आणि हे बघा, ह्याच्यामध्ये हे झालेत हे बघ, जे बिस्किटचे स्लाईस आलेत. वाव काय सुंदर दिसत आहेत ना, आणि किती सॉफ्ट आहे. बघ ना, हा हा टेस्ट कर. हा बघ, बाय बाय. डिटेल्स मध्ये आहे, तुम्ही पण मागवा. आम्ही केक संपवतो, चला संपूया.